पण गेल्या 4 दिवसांपासून संभाजी नगर शहरात बिबट्या वावरतोय, मात्र तरीही यंत्रणांना बिबट्या शोधण्यात यश आलेलं नाही. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत, मात्र तो तिथूनही निसटला. आता सध्या बिबट्या कुठल्या ठिकाणी वावरतो याचा कोणालाही ठांग पत्ता नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक घाबरत आहेत आणि या घटनेनंतर शहरात एक नाही तर 2 बिबट्या असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. मात्र अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. नाशिकहून आलेल्या 3 रेस्क्यू टीम बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न करतात.